सोयाबीनला किमान प्रति क्विंटल 8,500 रुपये भाव देण्यात यावा या मागणीसाठी आज औसा तालुक्यातल्या वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जलसमाधी आंदोलन केलेलं आहे. याच मागणीला घेऊन अखिल भारतीय छावा संघटनेकडनं आमरण उपोषण करतायत. विजयकुमार घाडगे पाटील जे पदाधिकारी आहेत या संघटनेचे, ते 11 दिवसापासून आमरण उपोषण करतायत. अनेक पदाधिकारी, मंत्री आणि आमदार खासदारांनी या उपोषणाला भेट दिलेली आहे, मात्र काही तोडगा निघताना पाहायला मिळत नाही आहे आणि सरकारचं लक्ष इकडे नाही आहे. म्हणून जलसमाधी आंदोलन आज करण्यात आलेलं आहे. मला सांगा नेमकं मागण्या काय तुमच्या? गेली 11 दिवसापासून छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. सोयाबीनला 8,500 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी ते आमरण उपोषण करत आहेत. परंतु या सरकारचं कुठलंही लक्ष या आंदोलनाकडं नाहीये, कारण त्यांना असं वाटतंय की शेतकऱ्यांनी काही जरी केलं, शेतकऱ्याला नाही जरी पिकलं तरी चालतंय. मला या सरकारला सांगायचं आहे की अगोदर जेव्हा हे सत्तेमध्ये नव्हते तेव्हा हेच ओरडत होते. उपमुख्यमंत्री आणि आपले कृषी आयोगाचे, मूल्य आयोगाचे अध्यक्ष जे पटेल साहेब आहेत तेच पाशा पटेल ओरडत होते आणि ते सांगत होते की शेतकऱ्यांचा सोयाबीनला भाव यांनी दिंडी काढली होती. मग त्यावेळेस ती दिंडी काढलेली, त्यावेळेला बोंबलायला जमलं होतं. पण आता ज्या वेळेला खरंच शेतकरी अडचणीत आहे, 11 दिवसापासून हे आंदोलन करत आहे, ह्यांना दिसत नाहीये का या दोन ज्या मागण्या आहेत विजयकुमार घाडगे पाटलांच्या, जलसमाधी आंदोलनामध्ये म्हणजे महिला देखील सहभागी झाल्या होत्या. मला सांगा काय मागणी करण्यात येते? अनेक वेळा तुम्ही आंदोलन केले आहेत 8,500 रुपये सोयाबीनला भाव मिळावा म्हणून. खरं तर या ठिकाणी महाराष्ट्र लेवलला सातत्यानं हे सरकारनं आंदोलनं दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. परवाच रविकांत तुपकरांना बेकायदेशीर अटक केली आणि आज विजयकुमार घाडगे साहेबांनी जे आंदोलन उभा केलेलं आहे तेही मोडण्याचा, आज इथले जे स्थानिक मंत्री आहेत तेही येऊन हे उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र ते शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी गांभीर नाहीत, त्याच्यामुळं आज आम्ही जलसमाधी केली आणि जलसमाधीच्या माध्यमातून ह्या सरकारनं जे दडपशाहीचं धोरण केलेलं आहे, पोलिसला समोर ठेवतात आणि आमचे जे काय आंदोलन आहेत ते मोडीत काढतायत, ते अयशस्वी प्रयत्न या सरकारला 2024 विधानसभेमध्ये मोडू अशा पद्धतीचा इशारा आहे. सोयाबीनच्या साठी मागणीसाठी म्हणून तुम्हाला म्हणजे जलसमाधी आंदोलन करावं लागतं, महिला मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या, तर काय सांगा? आज महिला फक्त इथं आज आल्या होत्या, त्यांना जलसमाधी घेऊ नाही दिली. पण हे विजयकुमार घाडगेवर जर सोमवारपर्यंत त्यांनी काही नाही जर हे घेतली, दखल नाही घेतली त्यांची, त्यांच्या मागण्या पूर्ण जर नाही झाल्या तर हे आम्ही सत्तेत उतरवू. एवढ्या महिला आणखीन ह्यापेक्षाही जास्त आम्ही सगळेजण येऊन इथं आम्ही जलसमाधी घेऊ, ह्याला जबाबदार सरकार राहील. लक्षात घेतलं आपण, तर जे छावा संघटनेकडनं आमरण उपोषण करण्यात येत आहे, दिवसेंदिवस त्याची आक्रमकता जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे. उपोषणाचा 11वा दिवस आहे तरी देखील सरकार लक्ष देत नाही आहे. 8,500 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला किमान भाव मिळावा अशा प्रकारची एक मुख्य मागणी आहे शेतकऱ्यांची आणि आंदोलनकर्त्यांची देखील. महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.